बहिणीचं म्हणजे खारीचं सचिन तेंडुलकरला वर्ल्ड कप जिंकवून देण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्या भावाने म्हणजे बिस्किटने केलेला खटाटोप म्हणजेच खारी बिस्किट हा सिनेमा. दादा मला वर्ल्ड कप बघायला नेशील का? हा मग चालेल ना. वर्ल्ड कप को कैसे जाने का? तो जो नाके पे टीवी का दुकान है वहाँ जाके मैच देखने का. तू पर ना चाचा खाली बाल सफेद के लिए सचमुच सा वर्ल्ड कप दाखवायचं. 25,000 रुपया सा टिकट काढून कौन जाईल? चाचा मी जाते हाँ वर्ल्ड कप बघायला. ए सचिन मैच सुरू कर रे. एंड इंडिया इज बैक. दादा मला डोळे नाही मी फसवलंस ना. मुळात फिल्मची कास्टिंग जबरदस्त आहे. मग ती बोबडं बोलणारी छोटीशी गोड अशी खारी असो किंवा तिचा हट्ट पुरवणारा तिचा लाडका दादा म्हणजे बिस्किट असो, त्यासोबतच माई चिंदी चाचा किटली या सगळ्यांनीच आपल्या अभिनयातून केलाय कल्ला. फिल्म मधल्या सिच्युएशनच बॅकग्राऊंड म्युझिक आणि योग्य त्या वेळी येणारी गाणी मनाला नक्कीच भावतात. लाडाची गे प्रेमाची गे एकुलती एक या बिस्किटाची खारी गे. दिग्दर्शन संजय जाधव यांनी केल्यामुळे सिनेमॅटोग्राफी चोख असणार ह्याची खात्री होतीच. फिल्मचा फर्स्ट हाफ कॅची आहे आणि पटकन संपतो. वेरात सेकंड हाफ मध्ये बिस्किटचा प्रवास डिटेल मध्ये दाखवण्याच्या नादात फिल्म काही ठिकाणी स्ट्रेच झाल्यासारखी वाटते. सिनेमाचा शेवट थोडासा अब्रप्ट वाटतो, म्हणजे मला स्टोरी रिव्हील नाही करायची, पण खारी आणि बिस्किट मधला बॉन्डिंग दाखवणारा एखादा हळवा क्षण का नाही दाखवला असं कुठेतरी वाटून जात. छोटा पॅकेट बडा धमाका असं या फिल्म मधल्या सगळ्याच बच्चे कंपनी बद्दल म्हणावं लागेल. बिस्किट हताश झाल्यावर त्याला उभारी देणारा नंदिता पाटकरचा मोनोलॉग नक्कीच मनाला स्पर्श करून जातो. अमित राजने कंपोज केलेलं, आदर्श शिंदे आणि रोंकिणी गुप्ताने गायलेलं तुला जपणार आहे हे गाणं थिएटर मधून बाहेर पडताना देखील लक्षात राहत. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. तर संजय जाधव दिग्दर्शित खारे बिस्किट या सिनेमाला माझ्याकडून 3 बाकरवडी, पण मुलांनी घेतलेल्या मेहनतीसाठी अजून अर्धी बाकरवडी म्हणजेच 3.5 बाकरवडी. डोंट माइंड, पण बिस्किटचं कॅरेक्टर करणारा आदर्श ह्याच्या बोलण्यात वागण्यात चालण्यात सगळीकडे संजय जाधव यांची छाप दिसत होती. लेकिन दादा ये छोटा संजय जाधव अपने को बहुत तेज पसंद आया. 93.5 बजाते रहो.